तर इकडे कचराकोंडीच्या त्रासामुळे औरंगाबाद शहरातल्या काही नागरिकांनी पालिकेला नोटीस पाठवली आहे, पाहूया. औरंगाबादच्या गारखेडा परिसरातील अक्षय विहारच्या नागरिकांनी कचऱ्याला वैतागून आता पालिकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन ठेवलंय. या नागरिकांच्या इमारतीबाहेर प्रचंड कचरा साचलाय. नागरिकांना या कचऱ्याचा त्रास होतोय. हवेतील प्रदूषणात वाढ आणि डासांची वाढलेली संख्या यामुळे लहान मुलांपासून अनेक नागरिक आता आजारी पडू लागलेत. वारंवार विनंती करून देखील पालिकेनं कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही, त्यामुळे मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान झालेल्या या नागरिकांनी पालिकेलाच कोर्टात खेचायचं ठरवलंय. येण्या जाण्याचा एकच रस्ता आहे आणि मुलांना खेळता येत नाही, त्यामुळे दुर्गंधी पसरू लागलीये, रोज डास उठू लागलेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त आजारच पसरायचं कारण होऊ लागलेलं आहे. त्यामुळे हा कचरा लवकरात लवकर याची विल्हेवाट लावावी एवढं मागणं आमचं आहे. त्यासाठी आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय. कचराकुंडीमुळे बाजूच्या एरियातले माणसं पण इथे येऊन कचरा टाकत आहेत, त्याच्यामुळे खूप दुर्गंधी पसरलेली आहे. प्लस त्याच्यामुळे आमच्या कोणी आज घरात कोणी आजारी जर पडलं तर त्याला पूर्ण महानगरपालिका ही जबाबदार राहणार आहे. त्याच्यासाठी आमच्या सोसायटीने ही केस पण टाकलेली आहे. करदाते म्हणून भरपाई मागण्याचा हक्क असल्याचं नागरिकांनी मांडलेल्या या नोटिशीत म्हटलंय. नोटिशीचा कालावधी संपल्यानंतर नागरिक आर्थिक नुकसानीचा संयुक्त दावा दाखल करणार आहेत. या नोटीसमध्ये असं नमूद करण्यात आले की जे आम्हाला नुकसान झालंय त्याबद्दलची तुम्ही नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी महानगरपालिकेने, कारण की आम्ही करदाते आणि याला सर्वस्व जबाबदार आहे फक्त आणि फक्त महानगरपालिकाच आहे. गेल्या 25 दिवसांपासून कचरा कोंडीमुळे शहरात दुर्गंधी पसरलीय. जो संघर्ष शहराच्या बाहेर गावात दिसून आला तसा संघर्ष शहरात निर्माण व्हायला सुरुवात झालीय. कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया, व्हायरल इन्फेक्शन असे आजार जडलेत. कचरा कोंडीवर तोडगा निघाला नसल्यानं शहरातही संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.